बुलडाण्यामध्ये संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये घोटाळा झाला। अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा सगळ्यात धक्कादायक प्रकार आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेने घोटाळा उघड झाला। विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता परीक्षा घरून देत असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बुलडाण्यामध्ये संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये हा मोठा घोटाळा झाला। अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातले हा धक्कादायक प्रकार आहे। परीक्षा परिषदेत या संदर्भात निर्णय घेईन। कदाचित पुढची परीक्षा त्या ठिकाणी होणार नाही। म्हणूनच टायपिंगची परीक्षा देतात असे काही निदर्शन झालेले आणि ते सगळं बोगस चालते नाही याबाबत मला तरी सध्या काही सांगता येणार नाही, माहीत नाही। त्या संदर्भात पोलिसात तक्रार दिली का? हा, याच्या संदर्भात पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर परीक्षा घेणारे आय टीचे जे शिक्षक आहेत ते गजानन मोतीराम लागे व या कटामध्ये सहभागी असणारे इतर विद्यार्थी व मंडळ या सगळ्यांच्या विरोधामध्ये चिखली पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 409, 420, 120 ब तसेच आय टी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। या कटामध्ये जे जे सहभागी असतील त्याचा सखोल तपास करण्यात येऊन त्या संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका पहा, जागरूक रहा।